आयसोमेट्रिक ट्रायंगुलर प्रिझम का आहे ते बघूयात. आता एक प्रिझम असतो, त्याचा आपल्याला काय व्ह्यू, ट्रायंगुलर शेप प्रिझम आहे, त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी त्याची साईड आपल्याला किती दिलेली आहे, 50 mm, आणि त्याची हाईट दिलेली आहे 70 mm. तर आयसोमेट्रिक, त्याचा आयसोमेट्रिक व्ह्यू काढण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इक्विलॅटरल ट्रायंगल काढावा लागतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय, समभुज त्रिकोण. तो ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये सुरुवातीला काढून घ्यावा लागेल. ऑर्थोग्राफिक व्ह्यू म्हणजे काय, त्याचे दोन डायमेन्शनल मध्ये तो आपल्याला सुरुवातीला काढावा लागेल. तो सुरुवातीला काढल्यानंतर तो एका बॉक्समध्ये फिट करावा लागेल. फिट केल्यानंतर त्याचं प्रोजेक्शन घेऊन आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये तो आपल्याला ट्रान्सफर करावा लागेल. तर काय आहे ते बघूयात. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, जेणेकरून पूर्ण कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात येईल. नमस्कार, मी अनुराग अशोक माने. ए सर ड्रॉइंग करता या आपल्या युट्यूब एज्युकेशन चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. चला मग आयसोमेट्रिक ट्रायंगुलर प्रिझम का आहे ते बघूयात. मगाशी सांगितल्याप्रमाणे एक आपल्याला काय काढावं लागेल, इक्विलॅटरल ट्रायंगल. त्याची साईड किती दिलेली आहे, 50 mm. सुरुवातीला एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढून घेणे. पन्नास एमएम चा आहे तो, 50 mm ची लाईन काढून घेणे. ही लाईन काढली आपण 50 mm ची. आता आपल्याला ट्रायंगल काढायचा आहे म्हणून कंपासामध्ये तेवढंच अंतर घेणे, 50 mm, आणि त्याच्या दोन्ही पॉइंट मधून आर्क मारून घेणे ह्या प्रकारे. आता ते आर्क मारल्यानंतर आपल्याला तो पॉइंट मिळेल, तो पॉइंट मॅच करून घेणे. हा झाला इक्विलॅटरल ट्रायंगल, ज्याच्या तिन्ही बाजू काय आहेत, समान. जर कंपासाने काढला नाही, कंपासाच्या साह्याने नसेल काढायचा, तर आपण सुरुवातीला 50 mm ची लाईन काढली, ह्या पॉइंट वरून 60 degree आणि ह्या पॉइंट वरून 60 degree असे दोन अँगल टाकले तरी हा आपल्याला ट्रायंगल मिळून जातो. नंतर आता हा ट्रायंगल आपल्याला काय करावं लागेल, बॉक्समध्ये फिट करावं लागेल. बॉक्समध्ये फिट करूयात. दोन्ही सेट स्क्वेअरचा वापर करायचा. पॅरलल लाईन काढून घेणे. ह्या दोन पॉइंट मधनं काढली, आता ह्या हा पॉइंट आहे त्या पॉइंट मधून व्हर्टिकल लाईन काढून घेऊयात. ह्या प्रकारे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आपण बॉक्स मध्ये फिक्स केलेला आहे. त्याला नेमिंग देऊ, पी क्यू आर एस. ह्या पी क्यू आर एस बॉक्स मध्ये हा इक्विलॅटरल ट्रायंगल आपण फिक्स केलेला आहे. त्याच्यानंतर आता ह्या बॉक्सचे प्रोजेक्शन आपल्याला काय करावं लागेल, आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये ट्रान्सफर करावं लागते. तर आपण आयसोमेट्रिक व्ह्यू काढण्यासाठी काय करत असतो, सुरुवातीला एक बेस लाईन घेतो अंदाजे, एक पॉइंट देतो, त्या पॉइंट मधून आपण किती 30 degree अँगल ट्रान्सफर करत असतो. ह्या साईडला 30, ह्या साईडला 30. सेम ह्या साईडला पण 30 degree. आता हे झाल्यानंतर हा आपला पी पॉइंट,
हा आपला पी पॉइंट कुठं असणार आहे, या इथं असणार आहे. तो पहिल्यांदा काढून घेऊयात. हा पी पॉइंट. त्याच्यानंतर पी क्यू, कंपासात पी क्यू एवढा अंतर घेणे आणि या 30 डिग्रीची लाईन काढली त्याच्यावर ट्रान्सफर करणे पी क्यू. तो पॉइंट भेटला आपल्याला क्यू. आता पी एस, कंपासामध्ये पी एस, पी एस एवढा अंतर घेणे, पी पासून ट्रान्सफर करणे, तो पॉइंट असेल यस. आता आर पॉइंट घेण्यासाठी पी आर, सॉरी एस आर एवढा अंतर घेणे, एस पॉइंट वरून चाप मारणे. सेम क्यू आर, क्यू आर एवढा अंतर घेणे, क्यू वरून एक चाप मारणे. दोन्ही चाप जिथे इंटरसेक्ट होतील तो असेल आपला आर. आता ते पूर्ण पी क्यू आर मॅच करून घेऊयात आणि एस आर मॅच करून घेऊयात. ह्या प्रकारे हा बॉक्स आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला तिथे हा आतमधील ट्रायंगल काढायचा आहे. हा पी पॉइंट तर आपल्याला माहित आहे. आता राहिला पॉइंट कुठला, हा मिड पॉइंट. तो कसा घेणार, क्यू वरून कंपास ठेवायचं आणि त्या पॉइंट पर्यंत अंतर घ्यायचं ह्या प्रकारे. आणि तो क्यू वरून क्यू आर ह्या लाईनवर ट्रान्सफर करणे. तो आपल्याला पॉइंट भेटला ट्रायंगलचा. त्याच्यानंतर तो पॉइंट आणि पी पॉइंट मॅच करून घेणे आणि यस. हा झाला आपला ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता त्यांनी आपल्याला हाईट पण दिलेली आहे, तर ह्याला आपण नाव देऊ ए. हाईट टाकण्यासाठी हे तिन्ही पॉइंट पी ए एस ह्या तिन्ही पॉइंटवरून व्हर्टिकली म्हणजे 90 डिग्री लाईन वर काढावी लागेल. ती कितीची असणार आहे, 70 mm. त्या तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतील. आता त्या लाईनवर आपल्याला किती टाकायचे, 70 mm. कंपासात 70 mm घ्या किंवा डायरेक्ट सेट स्क्वेअरने तुम्ही 70 mm टाकू शकताय. पी पासून वर 70, क्यू पासून सॉरी ए पासून वर 70, एस पासून वर 70. आता खाली जो ट्रायंगल तयार झालेला आहे, हा ट्रायंगल, तोच ट्रायंगल आपल्याला काय करावा लागेल, वर तयार करावा लागेल. तर ते तिन्ही पॉइंट भेटलेले आहेत, ते तिन्ही पॉइंट मॅच करून घेणे. हा फर्स्ट, हा इकडला सेकंड आणि हा थर्ड लाईन. परत त्याला नेमिंग हा पी डॅश, हा ए डॅश आणि हा एस डॅश. खाली जे पॉइंट आहेत फक्त त्याला काय करायचं, वर डॅश म्हणून द्यायचं. तर हा झाला आयसोमेट्रिक ट्रायंगुलर प्रिझम. काय नाही, ह्यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं, एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढला. तो इक्विलॅटरल ट्रायंगल ह्या पी क्यू आर एस मध्ये फिट केला. हा फिट केल्यानंतर आपण
एक बेस लाइन काढली, बेस लाइन पासून ह्या साइडला एक 30 डिग्री आणि ह्या साइडला 30 डिग्री अशा दोन लाइन टाकल्या। त्या लाइन काढल्यानंतर कंपासात पी क्यू एवढा अंतर घेतलं आणि ह्या पी पॉइंट पासून ह्या लाइन वर मार्क केला, तिथे क्यू पॉइंट भेटला। सेम पी एस अंतर घेतलं कंपासात, पी एस चाप मारला, एस पॉइंट भेटला। त्याच्यानंतर एस आर एवढा अंतर घेतलं, एस वर पॉइंट ठेवला कंपासाचा, एक आर्क मारला। सेम क्यू आर एवढा अंतर घेऊन क्यू वरून दुसरा चाप मारला, दोन्ही चाप जिथे इंटरसेक्ट झाले तिथं नाव दिलं आर। त्याच्यानंतर तो आयसोमेट्रिक स्क्वेअर आपण कंप्लीट करून घेतला। आयसोमेट्रिक स्क्वेअर कंप्लीट केल्यानंतर पी एस आणि हा ए हा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल त्या बॉक्समध्ये काढावं लागेल। त्यासाठी काय केलं, क्यू आणि ए एवढं अंतर घेतलं कंपासात, ह्या क्यू पॉइंटवरून चाप मारला, ए पॉइंट भेटला। तो ए पॉइंट पी पॉइंट आणि एस पॉइंट हे तिन्ही पॉइंट मॅच केल्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला। तो कशात असणार आहे, आयसोमेट्रिक व्ह्यू मधला। त्याच्यानंतर तो ट्रायंगल भेटल्यानंतर हा पी ए आणि एस ह्या तीन पॉइंटवरून व्हर्टिकल 70 mm माप टाकलं। व्हर्टिकल म्हणजे कसं, उभ्या 90 डिग्रीमध्ये 70 mm मार्क केले। नंतर मार्क केलेल्या पॉइंटवर ह्या तिन्ही पॉइंट मॅच केले आणि वरच्या साईडला पण एक ट्रायंगल तयार झाला। तर हा जो शेप आहे कोणता, हा हा खालचा ट्रायंगल, ह्या व्हर्टिकल तीन लाईन आणि हा एक ट्रायंगल, हा पूर्ण शेप आहे तो आहे ट्रायंगुलर प्रिझमचा। हे आहे आपला आयसोमेट्रिक ट्रायंगुलर प्रिझम। काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा। धन्यवाद।